आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. साडेचार वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाची पोहोच पावती. नांगनूर ग्रामस्थांनी केला जोल्ले दाम्पत्याचा सत्कार. चिकोडी तालुक्यातील नांगनूर येथे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलेल्या विकास कामांना चालना दिली आहे. शिवाय त्यांनी जोल्ले उद्योग समूहामार्फत विकास कामे राबवली आहेत. या कामाची पोहोच पावती आज त्यांना मिळाली. आज झालेल्या कार्यक्रमात आमदार सौ शशिकला जोल्ले आणि सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले यांचा समस्त नांगनूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जोल्ले दाम्पत्याने ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले आणि इथून पुढेही अशी साथ आमच्या सोबत राहू दे असे जोल्ले दाम्पत्य म्हणाले. आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी गेल्या साडेचार वर्षाच्या काळात नांगनूर गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. जोल्ले यांच्या माध्यमातून गावातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, मंदिर जीर्णोद्धार अशा विविध विकास कामे झाली आहेत. सहकारातून निधी देण्यास कधीही मागे पडले नाहीत. यामुळे नांगनूर ग्रामस्थांनी जोल्ले दाम्पत्यांच्या कार्यावर समाधान व्यक्त केले. या सत्कार समारंभाला एम पी पाटील, सुमित सासने, सिद्धू नराटे, दत्त वडगावे, अनिता देसाई, वैशाली कांबळे, संत्या बाडकर, दगडू चेंडके, बाबासाहेब पाटील, दिनकर पाटील, सुशांत पाटील, बाबगोंडा चेंडके, अमोल बाडकर, सागर चेंडके, प्रभाकर पाटील, राहुल पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन झाला की अंबिका मंदिरला जाणारा रस्ता मला ह्या गावामध्ये गाडीतनं उतरता मला एक व्यक्तीचं आठवण आलं आणि त्या जर करता आज असत होत्या तर त्याचा आनंदच वेगळा होता. मंगलताय कारण मी निवडून येऊ म्हणून त्या अंबिकेला मागून घेतलेल्या आणि त्या अभिषेक केल्या आणि मला एक दिवस त्या अभिषेकच्या दिवशी मला घेऊन त्या अंबिकाच्या मंदिरमध्ये गेल्या होत्या आणि ते जाता जाताना मला दाखवल्या. शशिकला मला माहित नाही काही कर परंतु ह्या 5 वर्षामध्ये हे रस्ता झालंच पाहिजे आणि ते मी बघायला पाहिजे. रस्ता झाला परंतु आमचं दुर्दैव आहे बघायला त्या नाहीये. परंतु आमच्या सोबत नसतील, आमच्या बरोबर नसतील, शरीरानं त्या आपल्या बरोबर नसतील परंतु आमच्या मनातून आणि त्या देखील वरती वर होऊन हे एक आनंदाचा सोहळा त्या बघत असतील असं मला वाटतंय. महानकारी न्यूज साठी नांगनूरहून शिवाजी भोरे.